महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रेपिडो ॲपच्या माध्यमातून मोटारसायकलवरून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या 8 मोटारसायकल चालकांवर RTO आणि विठ्ठलवाडी वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. उल्हासनगर शहरात काही दिवसांपासून ऑनलाईन ॲप बेस्ट रॅपिड बाईकच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. ही वाहतूक बेकायदेशीर असून अशा वाहन चालकांवर RTOकडून कडक कारवाई केली जात आहे. उल्हासनगरात रिक्षा चालकांनी रॅपिड बाईक वाहतूक प्रवासाला कडाडून विरोध दर्शविला आहे. आज रिक्षा चालकांनी विविध ठिकाणावरून रॅपिड बाईकद्वारे प्रवासी नेणाऱ्या वाहन चालकांना थांबवून विठ्ठलवाडी वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान कल्याण RTOने या वाहनांवर प्रत्येकी 15 ते 20 हजार रुपये दंड लावला आहे. आम्ही 2 दिवसापासून जवळजवळ 150 बाईक पकडल्या. 2 दिवसापासून 150 बाईक पकडल्या. सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही गाडी चालवू नका आणि आम्ही त्या गाड्यांना सोडून दिलं. पण तरीसुद्धा ही अजूनही त्या बाईक चालू आहेत. मग शेवटी आम्हाला पर्याय नसताना मग आम्ही 3 दिवसानंतर आज गाड्या जमा करायला घेतल्या. आणि हां, कारण की 3 दिवस झाले आम्ही काहीच धंदा केला नाही. आज असे 1 महिन्यापासून वेळ आहे की आम्ही घरी 1 रुपया घेऊन जात नाही आहे. मग आम्ही आमचं पोट चालवायचं कसं चालवणार पोट? मग ह्यासाठी आम्हाला हा पाऊल उचलावं लागलं आहे. आता म्हणून आम्ही सगळ्या बाईक जमा केल्या. जवळजवळ काल 20 गाड्या जमा केल्यात आणि आज 6 ते 7 गाड्या इथे जमा केल्यात. आणि हां, धंदा पाणी सोडून आम्ही हे सगळं करतो आहे. मग आमचं घर कसं काय चालणार? जर प्रत्येक बाईकवाला जर समजा घेऊन जाणार 30 रुपयामध्ये तर मग आमचं घर कसं चालणार? मग जे आम्ही प्रशासनाला जे पे करतो दर 2 वर्षाला, पासिंगसाठी पे करतो, लायसन्ससाठी पे करतो, बॅससाठी पे करतो, बाटला पासिंगसाठी पे करतो, इन्शुरन्ससाठी पे करतो, हा पैसा आमचा जातो, प्रशासनाला जातो. का जातो? कारण की आमचं पोट भागतं आहे त्याच्यामुळं. पण आत्ता तो पैसा कसा जाणार जे आमचं पोटच भागत नाही त्याच्यावर? तर आता काय करणार? मग शेवटी आम्हाला हा पर्याय नसताना आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. आणि यापुढेही असंच चालणार. आम्ही बाईक पकडणार, जमा करणार. आणि जर नाही ऐकलं तर मग आमच्या परीने आम्ही काय ते मग विचार करणार आणि करणार. मग त्यात मग पुढचं पाऊल खूप म्हणजे खूप कठीण असणार. मग जसं उल्हासनगर शहरामध्ये रॅपिड बाईकच्या नावाने जे काही ओला उबेरसारखे बाईकवाले अवैध प्रकारे प्रवाशी वाहतूक करत आहे तर त्याच्यामुळे रिक्षाचालकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि शासनाने लवकरात लवकर हे बंद करावं. कालसुद्धा आमच्या लोकांनी जवळपास 10-15 2-व्हीलरवाल्यांना वाहतूक शाखेमध्ये जमा केलं होतं. पण इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी शिरोळे यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना असं सोडून दिलं. आणि आज पुन्हा असेच लोक जर शहरामध्ये व्यवसाय करत असतील तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये जसं कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते, भविष्यामध्ये रिक्षा चालकांनासुद्धा आत्महत्या करण्याची वेळ येईल. म्हणून आमची शासनाला विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर हे बेकायदेशीर रॅपिड बाईक यांना जर त्यांनी लगाम नाही घातला तर भविष्यामध्ये आम्ही उग्र आंदोलन करू. हे रॅपिड बाईक हे कोणी आणले मार्केटमध्ये? हे ओला उबेरसारखी एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि हे कोणत्याही प्रकारची मान्यताप्राप्त कंपनी नाही आहे. तर शासनाने जर लवकरात लवकर त्यांच्यावरती निर्बंध नाही आणले तर मग नाईलाजाने आम्हाला महाराष्ट्रव्यापी आंदोलन करावं लागेल. आणि तसं आम्ही कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने पत्रसुद्धा जे उपप्रादेशिकचे आपले तानाजी चव्हाण आहे त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. आमच्यावरती अक्षरशः जो आम्ही अगोदर धंदा करायचो त्या धंद्यामध्ये आणि आता सध्याच्या धंद्यामध्ये इतकं परिवर्तन झालेलं आहे. अगोदर आम्ही 200-400-500 काहीतरी कमवत होतो. आता अक्षरशः आम्ही शून्यावरती येऊन लागलेलो आहे. आमच्यावरती पूर्णतः उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण काय? ओला उबेर आणि रॅपिडो या तिन्ही प्रायव्हेट कंपन्या बाईक टॅक्सी चालक बेकायदेशीर चालू झाल्यामुळे आमच्यावरती उपासमारीची पूर्णतः वेळ आलेली आहे. उल्हासनगरमध्ये किती बाईक आहेत? अक्षरशः या लाखो असतील किंवा लाखोच्या वरती सुद्धा असतील. आमच्या म्हणण्यानुसार तर आतापर्यंत आमच्या नजरेस आलेल्या 150-200 बाईकवरती आम्ही कारवाई केलेली आहे. त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत आणून आम्ही जमा केलेला आहे. आता त्याच्या पुढची कारवाई आम्हाला पोलीस प्रशासन करून देणार आहे. तुमचं रिक्षाचं भाडं भाडं कशाप्रकारे अंतर असतं? याच्यामध्ये 3% नाही, 50% कमीत कमी यांच्यामध्ये अंतर आहे. आणि याच्यामध्ये अक्षरशः जर एखादा प्रवासी प्रवास करणार तर त्याला कसली सुरक्षा आहे याच्यामध्ये? रिक्षावाल्यांना जसं अगोदर विचारायचे की बाबा याच्याकडे परमिट आहे का, लायसन आहे का, याच्याकडे ड्रेस आहे का, यांना काही विचारपूस न करता त्यांना तुम्ही कशी काय व्यवस्था दिली आम्हाला याच्याबद्दलच आम्हाला शासनाला विचारायचं आहे. बाईकचं भाडं काय अंदाजे?
इथून हे लोक खडकपाडा कल्याण ह्या साईडला जातात तर किती 40 ते 45 रुपयामध्ये हे लोक तिथं कल्याणला जातात उल्हासनगरपासून. तुम्ही रिक्षा चालक? आमची जी हो 120 ते 130 रुपये आमचं भाडं होतं मीटर प्रमाणे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.